नमस्कार सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज चौदा जानेवारी सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी निळवंडे धरणाची उर्वरित सर्व कामे दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत पूर्ण करू अशी ग्वाही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली संगमनेर येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरित क्रांतीचे प्रणेते डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त आयोजित प्रेरणादिन कार्यक्रमात ते बोलत होते संगमनेरची सहकार चळवळ देशासाठी मार्गदर्शक आहे असे गौरवोद्गार छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी यावेळी काढले ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा काल रात्री थांबला जिल्ह्यातील सातशे पाच ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान होणार आहे पाच हजार सातशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी तेरा हजार एकशे चौऱ्याण्णव उमेदवार रिंगणात आहेत मतदान सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत होईल प्रशासनाने करोना नियमांचे पालन करून मतदानाची व्यवस्था केली आहे दरम्यान त्रेपन्न ग्रामपंचायती आधीच बिनविरोध झाल्या आहेत जिल्हा नियोजन समितीची बैठक पंचवीस जानेवारी रोजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेत होणार आहे तब्बल चारशे कोटी रुपयांहून अधिक निधीच्या खर्चाचे आव्हान असल्याने ही बैठक महत्वपूर्ण ठरणार आहे करोनावरील लस अखेर नगरमध्ये दाखल झाली सोळा जानेवारीपासून आरोग्य कर्मचाऱ्यांचे जिल्ह्यातील पंधरा आरोग्य केंद्रांवर लसीकरण होणार आहे नगर जिल्ह्यासाठी करोना लसीचे एकोणचाळीस हजार दोनशे नव्वद डोस बुधवारी पोहोचले जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या औषध शीतगृहात ते ठेवण्यात आले जिल्ह्यात बुधवारी अठ्ठ्याण्णव जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता अडुसष्ट हजार चारशे एकोणनव्वद झाली रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सत्त्याण्णव टक्के आहे बुधवारी एकशे तीस नवे करोना रुग्ण वाढले आठशे एक्केचाळीस सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत राज्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्यानंतर सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत नगर जिल्ह्यातही प्रशासनाकडून याबाबत दक्षता बाळगली जात आहे जिल्ह्यात गेल्या दोन तीन दिवसात मृत पावलेल्या कोंबड्या कावळे कबूतर आणि साळुंकीचे नमुने घेऊन ते पुण्याच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले या नमुन्यांच्या तपासणी अहवालाची जिल्हा प्रशासनाला प्रतीक्षा आहे या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाजत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार